डॉक्टर श्याम तोष्णीवाल एक निष्णात वैद्यकीय व्यावसायिक, गायक, मिमिक्री आर्टिस्ट, समाजकार्याची आवड असणारा हरहुन्नरी कलाकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व, वैद्यकीय साहित्य, कला व सांस्कृतिक बाबींचा वारसा त्यांचे आदरणीय पिताश्री स्वर्गीय डॉक्टर श्याम तोष्णीवाल यांच्याकडून मिळाला. तोष्णीवाल कुटुंबियांचे ते आधारस्तंभ व प्रेरणास्थान होते. वडिलांनंतर डॉक्टर नितीन यांचे थोरले बंधू डॉक्टर नवनीत तोष्णीवाल हे निष्णात प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक असून यांचा भरघोस पाठिंबा मिळाला. त्याचबरोबर डॉक्टर नितीन यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौ कीर्ती नितीन तोष्णीवाल यांनी जगावेगळी अंतयात्रा या चित्रपटाची कार्यकारी निर्मिती व कॉस्ट्युम डिझायनर म्हणून निलयाभार सांभाळलेला आहे. डॉक्टर श्याम नितीन तोष्णीवाल यांनी अल्टिमेट फिल्ममेकर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेअंतर्गत जगावेगळी अंतयात्रा या चित्रपटाची निर्मिती केली. अमोल लहांडे यांनी चित्रपटातील लेखन दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे या दिग्गज कलावंतांबरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भावल, डॉक्टर किशोर बढे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे. त्याचबरोबर सोलापुरातील किशोर चंडक, शशिकांत लावणीस, तारा चिंचोरे, डॉक्टर मुरली, सुनंद तोष्णीवाल इत्यादी कलावंतांनी सहभाग नोंदविला आहे. या चित्रपटातील गाण्यांना संगीतकार रोहन रोहन या जोडगोळीने मनाला भुरळ घालणारे संगीत दिले असून सिद्धार्थ महादेवन, महालक्ष्मी अय्यर, वैशाली सामंत, सुरेश वाडकर यासारख्या दिग्गज गायकांचा सुमधुर स्वरसाद लाभला आहे. डॉक्टर फ्रॉम सोलापूर आहे आणि रोजच्या कामातनं फक्त वेगळं काहीतरी करून कुठंतरी थोडासा स्टोरी लाईनअप जेव्हा मी बघितली पिक्चरची, त्यावेळी मला असं वाटलं की हा पिक्चर आपण हातात घ्यावा. एक डॉक्टरीतला एक वेगळा चेंजसुद्धा मिळेल आणि समाजाला काहीतरी आपण एक उद्देश किंवा एक मेसेज चांगला जाईल या उद्देशाने ही फिल्म केली, ज्याचं नाव आहे जगावेगळी अंत्ययात्रा. थोडक्यात आता सांगायचं म्हणजे हे जगावेगळंच काम झालं आहे. ॲज अ डॉक्टर मी जगावेगळं काम केलं असं मला स्वतःला वाटतं आहे, कारण फिल्म लाईन बघितली मी की बऱ्याच गोष्टी, बरेच अडथळे, बऱ्याच प्रवास आहे याच्यामध्ये. बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये डायरेक्टर, एडिटिंग, नंतर ती पिक्चरची साऊंड फायनल मिक्सिंग वगैरे बऱ्याच गोष्टी शिकलो आणि त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी चांगल्या वाटल्या. म्हणजे एक गाणी फार चांगली आहेत पिक्चरमधली, की जी चांगली स्टारकास्ट आहे आमची, जसं सुरेश वाडकर, सिद्धार्थ महादेवन, महालक्ष्मी अय्यर, वैशाली सामंत, त्याचबरोबर भाऊ कदमसारखा आर्टिस्ट आहे या पिक्चरमध्ये, ज्यांनी अतिशय विनोदी भूमिका आणि धमाल केली आहे पिक्चरमध्ये. हा एक जगावेगळा प्रवास जगताना सगळ्या या जुन्या आमच्या ॲक्टर्सची आणि त्यांची जुन्या ॲक्टर्सची आणि नवीन लोकांची जी चार मुलं आहेत त्याच्यामधली आणि आमची हिरोईन शिवानी भोसले म्हणून आहे, त्यांची जी केमिस्ट्री दिसते मला ती पण इतकी स्क्रीनवर मला बघताना छान वाटते, जेव्हा तुम्ही बघताल जास्त तुम्हाला आवडेल, तर ती एक जगावेगळी कथा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा कॉल, मी कुठेही कॉम्प्रोमाइज करायला गेलो नाही पिक्चरमध्ये, त्यामुळं शेवटचं जेव्हा एवढे चांगले सिंगर्स आपल्याकडे भेटतात, रोहन अँड रोहन चांगला म्युझिक डायरेक्टर ज्यावेळी भेटला, त्यावेळी मी म्हटलं की आता फायनल कॉल साऊंडचा जो असतो. आज बरेच थिएटर्स आपले स्क्वेअर किंवा या टाईपचे मल्टिप्लेक्सेस आहेत आणि त्यामुळं साऊंडसाठी मी कॉम्प्रोमाइज न करता शेवटचा कॉल असा घेतला की बाहुबलीचं जिथं चेन्नईमध्ये याचं हे झालं आहे साऊंड फायनल मिक्स अनुभव द्यावा, या सर्व गोष्टी करताना एक आगळी वेगळी मजा आली. माधवजी अभ्यंकर जे पुण्याचे स्थायिक आहेत, त्यांना जेव्हा आम्ही बघितलं की विलनच्या रोलला हाच माणूस परफेक्ट आहे या रोलसाठी असंही कुठंतरी जाणवलं आणि त्यांची एक साऊथ इंडियन एक अप्पाजी म्हणून जी भूमिका आहे विलनची, ती अतिशय एक वेगळंच वातावरण या पिक्चरमध्ये करून जाते. तर असा एक वेगळा तो टोटल जर म्हणेल तर साऊथ इंडियन पॅकेज आणि इट्स अ फॅमिली पॅकेज ज्याच्यामध्ये लहानांपासून वरच्या ॲडल्ट्सपर्यंत किंवा त्या वयोवृद्ध लोकांपर्यंत ही पिक्चर नक्कीच पोचवू शकतो आम्ही थ्रू आउट मेसेजेस आहेत तिन्ही क्लासना आणि एक वेगळी कथा आहे, त्यामुळे बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामध्ये अतिशय सुंदर पहिल्यांदा तर आमच्या ॲक्ट्रेसचं गाणं, जिथून तिचं पबचं गाणं स्टार्ट होतं, विलन जो साऊथ स्टाईलचाच आहे आणि फाईट सीन्स त्याला काहीतरी मला वाटतं 360 degree फाईट्स वगैरे सगळे नवीन शब्दात पाहायसाठी, तर ती त्या पद्धतीची फाईट घेतली आहे, ॲक्शन फाईट्स आहेत, तर हा थोडासा एक वेगळा पॅकेज निर्माण केला.